केंद्र सरकारनं जीएसटी कमी केल्यानं हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती, पण ग्राहकांची ही अपेक्षा साफ फोल ठरली आहे. बड्या फूड कंपन्या आणि हॉटेल्सनी खाद्यपदार्थांचे दर वाढवून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. कसं ते पाहूया या रिपोर्टमधून. हे आहेत निलोत्पल मृणाल, पेशानं उद्योजक. सीएसएमटी स्टेशन समोरच्या मॅकडोनाल्डमध्ये त्यांना गुरुवारी धक्कादायक अनुभव आला. गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी याच बहुराष्ट्रीय फूड कंपनीच्या रेस्टॉरंटमधून मॅक स्पायसी पनीर ऑर्डर केलं. त्यावेळी त्यांना 18% जीएसटीसह 136 रुपयांचं बिल भरावं लागलं. केंद्र सरकारनं अलीकडेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील जीएसटी 18% 5% खाली आणला. गुरुवारी निलोत्पल पुन्हा एकदा मॅकडोनाल्डमध्ये गेले. त्यांनी पुन्हा स्पायसी पनीरचीच ऑर्डर दिली, पण बिलाची रक्कम आधी एवढीच म्हणजे 136 रुपयेच होती. अगर आप किसी चीज़ की MRP बढ़ाते हैं तो आपको इधर पेपर में या कहीं पे ऐसा एक ऐड देना होता है कि आप ये बढ़ा, और आम पब्लिक को ये मालूम होनी चाहिए. बट मुझे लगता है कि चूंकि मैं रेगुलर जाता हूँ, फैमिली के साथ जाता हूँ, मुझे लगता है इन्होंने कहीं नोटिफाई नहीं किया है. और मैंने कुछ मोबाइल में फ़ोटो भी क्लिक किया है जहाँ पर उनकी ब्रांडिंग है, जहाँ पर रेट है. ये रेट पहले भी 136 और अभी भी 136 है. GST के बाद इन्होंने कस्टमर को बेनिफिट पास नहीं किया है. या सगळ्या गैरप्रकाराबद्दल जेव्हा झी मीडियानं मॅनेजरकडे विचारणा केली तेव्हा तो चांगलाच भडकला. एवढंच नव्हे तर आपली चोरी पकडली गेल्यानं त्यानं मॅकडोनाल्डचं शटरच बंद करून टाकलं. सेंटर गव्हर्नमेंट जीएसटी को 18% से घटा के सीधे 5% कर दिया, यानी 13% जीएसटी की कमी लाई गई. लेकिन मॅकडोनाल्ड्स या जितने भी बड़े MNC फूड हब्स हैं, कंपनियां हैं, वो अभी भी उसी रेट में लोगों को बेच रही हैं. जाहिर तौर पर अपने आप में एक बहुत बड़ा घपला, आप इसको कह सकते हैं गोरख धंधा. और ये पैसा है, ये पूरा गोलमाल करके कैसे इसको बाहर ले जाया जाता है, ये अपने आप में एक अलग कहानी है. मॅकडोनाल्ड चालवणाऱ्या वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट कंपनीनं याबाबत खुलासा केलाय. इनपुट टॅक्स क्रेडिट वगळल्यामुळे पदार्थांचे दर आणखी वाढणार आहेत, मात्र तरीही आम्ही ग्राहकांसाठी पदार्थांचे दर वाढवत नाही आहोत. दुसरीकडे हॉटेल चालवण्याचे खर्चही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत, असं व्हाईस चेअरमन अमित जतिया यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान जीएसटीचे दर कमी झाल्यावरही बड्या हॉटेल्समध्ये ग्राहकांची लुटालूट सुरूच असल्याची तक्रार खासदार किरीट सोमय्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. सोमय्यांनी पुराव्यादाखल खाद्यपदार्थांचे दर वाढवल्याची बिलच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना सादर केली. अनेक रेस्टॉरंट, त्यात स्टारबक्स आहे, मॅकडोनाल्ड आहेत, हे ग्राहकांची फसवणूक करत आहे, याचा बेनिफिट ग्राहकांना देत नाही. या विषयावर आज मी दिल्लीत ग्राहक मंत्र्यांशी चर्चा केली आहे, वित्त मंत्रालय प्रधानमंत्री कार्यालयाचा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, या संबंधी कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीनं देखील या विरोधात आवाज उठवलाय. ग्राहकांची लूट करणाऱ्या हॉटेल चालकांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा संघटनेनं दिलाय. हॉटेल मालकांनी काय केलेलं आहे की टॅक्स जरी कमी झाला तरी त्या टॅक्स कमी झाला आहे तेवढ्या प्रमाणात, म्हणजे समजा आता 18% 5% आलं म्हणजे 13% सूट दिली तुम्हाला. सरकारने स्वतःच्या उत्पन्नात ही घट केलेली आहे हे लक्षात घ्या. ते हॉटेलांचं उखळ पांढरं करण्यासाठी नाही केलेली आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने जर का हॉटेल व्यावसायिक जर का ग्राहकांना लुटत असतील तर मुंबई ग्राहक पंचायतीला याच्याबद्दल निश्चित आवाज उठवावा लागेल, हे मी आजच त्यांना सांगतो. ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारनं जीएसटी कमी केला खरा, परंतु मुजोर हॉटेल व्यावसायिकांनी त्यात आपलं उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवणार का आणि ग्राहकांची ही लूट थांबवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गणेश कवडे आणि अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.